हेलो फ्रेंड्स, वेलकम। पुनः एकदा आपलं स्वागत आहे विवेकानंद क्लासेसमध्ये। मित्रांनो, आपण भोली हा लेसन बघतोय आणि आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने भोलीचं लग्न ज्यावेळेस होत असतं आणि कशा पद्धतीने बिशंबर नाथ जो आहे, जो भोलीचा होणारा नवरदेव आहे, पती आहे, तो पहिल्यांदा ज्यावेळेस भोलीचा चेहरा बघतो, म्हणजे एक महिला ज्यावेळेस मंडपात येते आणि भोलीचा पदर चेहऱ्यावरचा जो काही घोंगट असतो तो थोडासा वेगळा करते आणि त्याच वेळेस त्याची नजर अचानक भोलीच्या चेहऱ्याकडे जाते आणि चेहरा बघितल्यानंतर त्याला फार संताप होतो। बिशंबरनाथला फार संताप होतो आणि तो ठरवतो की अरे, हिच्या चेहऱ्यावर तर फारच डाग पडलेले आहेत। आणि तो त्याच्या मित्राला सुद्धा सांगतो की तू बघितलास तिचा चेहरा किती खराब झालेला आहे। आणि मग तो ठरवतो की नाही, आता मला भोलीच्या वडिलांनी 5000 रुपये द्यायला पाहिजे आणि 5000 देऊन दिले तरच मी लग्न करेल, अन्यथा मी लग्न करणार नाही। तर अशा पद्धतीने त्याने सिच्युएशन तयार केली, एक विलन टाईप। तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपला जो लेसन आहे तो एखाद्या सिनेमासारखाच आहे। आणि मग तो भोलीच्या वडिलांना म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता 5000 पाहिजे, अन्यथा मी निघतो। मग भोलीचे वडील हातपाय जोडतात, पाया पडतात, डोक्यावरची पगडी वगैरे काढतात, त्याच्या पायावर ठेवतात। तो म्हणतो 2000 घ्या आणि लग्न करा। म्हणतो नाही नाही, 5 म्हणजे 5000 पाहिजे, 5000 म्हणजे 5000च पाहिजे। आणि मग टेन्शन भोलीच्या वडिलांना की गावामध्ये इज्जत राहणार नाही, लोक नावं ठेवतील माझं भोलीस, मग भोलीसोबत कोण लग्न करणार, असा प्रश्न तिथे तयार होऊन जातो। मग आता एक वडील या नात्याने भोलीच्या वडिलांना हे करावंच लागतं अशा पद्धतीने। मग झालं, भोलीचे वडील 5000 रुपये आणतात वगैरे, त्याच्या पायावर ठेवतात, तो हसतो मग, जसं काही त्याने फार मोठा विजय मिळवलेला आहे। त्याने एक प्रकारचा तिथे डाव खेळलेला असतो, एक जुगार खेळलेला असतो आणि त्यात तो जिंकलेला असतो। म्हणजे पैसे 5000 भेटून गेलेले असतात, लग्न पण होणार आहे आणि तो फारच राक्षसी स्वरूपाने तिथे हसत असतो, असं वर्णन इथे लेखकाने केलेलं आहे। अतिशय लोभी व्यक्तिमत्व त्याचं त्यातून दिसून येते। आता बघा पुढे काय होते। मग हे सगळं झाल्यानंतर तो म्हणतो की चला आता आणा, मला तो हार द्या, आता मी मुलीच्या गळ्यामध्ये हार टाकतो। आता बघा इथे काय दिलेलं आहे, वन्स अगेन द वेल वॉज स्लिप्ड बॅक फ्रॉम द ब्राईट फेस, बट धिस टाईम हर आईज वेअर नॉट डाऊन कास्ट, शी वॉज लुकिंग अप, लुकिंग स्ट्रेट ॲट द प्रॉस्पेक्टिव हजबंड, अँड इन हर आईज देर वॉज नायदर अँगर नॉर हेट, ओनली कोल्ड कंटेम्प्ट। पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावरून, म्हणजे जी काही नवरी मुलगी असते तिच्या चेहऱ्यावरून पदर जो आहे तो सरकलेला असतो, सरकवते आणि तिचा जो चेहरा आहे तो यावेळेस खाली नसतो, तिचे डोळेसुद्धा खाली नसतात। तर यावेळेस ती सरळ नवरदेवाकडे बघत असते आणि नवरदेवाकडे यावेळेस ती बघते तर खतरनाक नजरेने बघते। म्हणजे पुन्हा एकदा आता घोंगट तिचा खाली असतो, म्हणजे पदर। आणि पहिल्या वेळेस काय होतं की पदर ती परत खाली येते आणि खालीच मान करून बसलेली असते, म्हणजे नवरी ज्या पद्धतीने मंडपात बसलेली असते त्या पद्धतीने। परंतु इथे जी सिच्युएशन तयार झालेली असते, ती घोंगट तिच्या चेहऱ्यावर जो पदर पडलेला असतो त्या पदराच्या आडचा संताप ऑलरेडी होऊन गेलेला असतो तयार। आणि एकदम सिनेमामध्ये हिरोईन एखादी पदर वर करते त्या पद्धतीने ती वर करते आणि
पण यावेळेस ती खाली बघत नाही, यावेळेस ती नवरीन खाली बघत नाही, तर यावेळेस तिचे जे डोळे असतात ते खाली नसतात, तर कसे असतात, तिचे डोळे वर असतात. बघा इथे दिलेले आहे, शी वॉज लुकिंग अप स्ट्रेट ॲट हर प्रॉस्पेक्टिव्ह हजबंड. ती डायरेक्ट तिच्या होणाऱ्या पतीकडे स्ट्रेट बघत असते आणि तिच्या डोळ्यामध्ये राग पण नसतो नाही तिरस्कार असतो, तर असतो एक कोल्ड कंटेम्प्ट, म्हणजे एक भयंकर चीड, ज्याला आपण म्हणतो तिरस्कार. म्हणजे कसं असतं की एखादा जर रागवला तर रागवल्यामुळे तो लगेच दोन चार शिव्या देऊन मोकळं होऊन जातो, किंवा त्याला जर तिरस्कार वाटला तर तोही तो तसा म्हणजे व्यक्त करतो, परंतु इथे शांत असा शांतपणा असतो, पण त्या शांतपणामध्ये एक भयंकर तिरस्कार असतो, त्याला कोल्ड कंटेम्प्ट असं म्हटलेलं आहे मित्रांनो. अशी सिच्युएशन आपण बऱ्याचदा सिनेमांमध्ये बघतो, चेहऱ्यावर कॅमेरा फिरत असतो हिरोईनच्या आणि फक्त ती बघत असते आणि नंतर मग जे काही सुरू होतं डायलॉगबाजी सीन सुरू होतो तो बघण्यासारखा असतो. तसं इथे आहे बघा, बिशंबर रेज द गार्लँड टू प्लेस इट राऊंड द ब्राईट स्नेक, बट बिफोर ही कुड डू सो होली सॅन्ड स्ट्रक आउट लाईक अ स्ट्रीक ऑफ लाईटनिंग अँड गार्लँड वॉज फ्लंग इन टू द फायर शी गॉट अप अँड थ्रू अवे द वेल. बघा मित्रांनो, या वाक्यांमध्येच एक सिनेमा, इथे सिनेमाचा सीन सुरू आहे जणू काही असाच आपल्याला भास होतो. म्हणजे बिशंबर त्याचा हार घेऊन त्या नवरींच्या गळ्यामध्ये टाकणारच, त्याच्या अगोदरच तो तसा करेल, आणि तुम्ही मला इज्जतचा प्रश्न सांगताय, बट आय विल नॉट हॅव सच अ मीन, पण मी काही आता मूर्ख नाही आहे. ती म्हणते आता मी, परंतु मी काही मूर्ख नाही आहे, अँड बट आय विल नॉट हॅव सच अ मीन, आणि मला अशा दुष्ट व्यक्तीशी आता लग्न करायचं नाही आहे. हा दुष्ट आहे, हा ग्रीडी आहे, म्हणजे काय आहे तर लालसा आहे, लालची व्यक्ती आहे, कंटेम्प्टेबल आहे, म्हणजे अतिशय तिरस्कारयुक्त आहे. कावर्ड ॲज माय हजबंड, आय वोंट. बघा आता या तीन शब्दांमध्ये मीन, ग्रीडी अँड कंटेम्प्टेबल इथे वर्णन केलेलं आहे. आता तो डायलॉग कसा आहे, ॲक्च्युली तो असा डायलॉग आहे मित्रांनो, की तुमच्या इज्जतीसाठीच मी या म्हाताऱ्या लंगड्या व्यक्तीशी लग्न करणार होते, परंतु मला अशा प्रकारचा व्यक्ती नवरा म्हणून नको आहे, जो अतिशय दुष्ट आहे, अतिशय लालसी आहे आणि अतिशय तिरस्कारयुक्त आहे, भित्र आहे, मला असा व्यक्ती माझा पती म्हणून नको आहे. सिच्युएशन खराब होते बघा. व्हॉट अ शेमलेस गर्ल, वी ऑल थॉट शी वॉज हार्मलेस डम कव, कोणीतरी म्हणतं तिथे काय निर्लज्ज मुलगी आहे ही, एवढी निर्लज्ज मुलगी आहे, आम्ही तर तिला एकदम निरुपद्रवी समजत होतो, अतिशय शांत समजत होतो, साधी समजत होतो, गरीब गाय समजत होतो. आता हा डायलॉग कोणीतरी बोलते, कदाचित बिशंबरनाथ बोलत असेल, भोली टन नाही. आता हा जो डायलॉग आहे ही एक महिला बोलते, खाली त्याचा उल्लेख आलेला आहे. काय ही निर्लज्ज मुलगी, आम्हाला तर असं वाटत होती हे फारच गरीब गाय आहे. भोली टर्न वॉयलंटली ऑन द ओल्ड वुमन, येस आंटी यू आर राईट, यू ऑल थॉट आय वॉज अ डम ड्रायव्हन काऊ, दॅट्स वाय यू वॉन्टेड टू हँड मी ओव्हर टू धिस हार्टलेस क्रिएचर, बट नाऊ द डम काऊ द स्टॅमरिंग फूल इज स्पीकिंग, डू यू वॉन्ट टू हिअर मोर. बघा आता जेव्हा ह्या डायलॉग तिथे संपवतो
म्हणजे भोलीला ज्या वेळेस एक महिला बोलते की आम्हाला वाटलं ही मुलगी फारच शांत आहे, गरीब गाय आहे, पण ही तर फारच आता बोलायला लागली. हे ऐकून भोली एकदम रागाने वळते त्या म्हाताऱ्या महिलेकडे आणि म्हणते, हो हो काकू हो, तुम्ही अगदी बरोबर म्हणताय. तुम्ही सर्वच विचार करत होते की मी एक मूर्ख व्यक्ती आहे, एक गरीब गाय आहे, आणि म्हणूनच तुम्ही माझा हात अशा निर्दयी जनावराला देत होते. हार्टलेस क्रिएचर, आता इथे जनावर म्हणजे प्राणी, अशा निर्दयी प्राण्याला माझा हात देत होते. बट नाव द डम कव द स्टॅमरिंग फूल इज स्पीकिंग. परंतु आता हीच गरीब गाय, हीच अळखणारी मूर्ख मुलगी आता बोलते. डू यू वॉन्ट टू हिअर मोर? अजून ऐकायचं आहे तुम्हाला? अजून ऐकायचं आहे? तर अशा पद्धतीने इथे भोली तिचा संताप मोठ्या प्रमाणात व्यक्त करताना आपल्याला दिसतं आहे. आणि मित्रांनो, यातून काय स्पष्ट होते की कशा पद्धतीने भोली अचानकपणे इतकं बोलायला लागली, कारण तिला संताप झाला आहे इथे, आणि भयंकर संताप झाला आहे. तो संताप तिला आवरेनासा झाला आहे, कारण आतापर्यंत तिने भरपूर सहन केलं. तिला समजत होतं की हा व्यक्ती माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, याची मुलं माझ्या वयाची आहेत वगैरे वगैरे, परंतु फक्त वडील बोलत आहे, आई बोलते आहे म्हणून ती बिचारी लग्न करत होती. आणि पूर्वी मित्रांनो असंच व्हायचं, बरीचशी जी लोकं असायची, मुली ज्या असायच्या, ते अशाच लग्न करून घ्यायच्या कोणासोबतही. चॉईस त्यांना नसायची, त्यावेळेस चॉईस घरच्यांचीच असायची, मुलं काय आणि मुली काय. त्यावेळेस असंच लग्न व्हायचं, कोणी एकमेकांना बघायचं पण नाही. मात्र आता तर लग्न करायचं ठरवलं तर कितीतरी मुली बघून घेतात, कितीतरी मुलं बघून घेतात, आणि तिथे ते स्वतः चॉईस करत बसतात की मला हे तिच्यामध्ये आवडलं नाही, किंवा हे मला त्याच्यामध्ये आवडलं नाही, किंवा मला हे असं पाहिजे, मला ते तसं पाहिजे. पूर्वीचा काळ असा नव्हता मित्रांनो, यातून आपल्याला हे स्पष्ट करू शकतो आपण. तर इथे भोली अशा पद्धतीने बोलताना आपल्याला दिसते. आता विशंभरनाथ बघा, विशंभरनाथचं काय वर्णन दिलेलं आहे. विशंभरनाथ द ग्रोसर स्टार्टेड टू गो बॅक विथ हिज पार्टी. आता विशंभरनाथ इतकं भांडण तिथे होते, इतका संताप होते, तो जो किराणा मालक आहे त्याने सुरुवात केली, स्टार्टेड टू गो बॅक विथ हिज पार्टी, म्हणजे त्याने जी लोक मंडळी आणली होती त्या मंडळींसोबत, त्या लोकांसोबत तो जायला परत निघाला. द कन्फ्यूज बँड्समॅन थॉट दिस वॉज द एंड ऑफ द सेरेमनी अँड स्ट्रक अप अ क्लोजिंग सॉन्ग. आता कन्फ्यूज झालेले जे लोक आहे, म्हणजे बँड मास्टर, बँड बाजा घेऊन ते कुठेतरी कोपऱ्यामध्ये उभे असतात, त्यांना काय माहीत काय सुरू यांचं, आणि त्यांना असं वाटतं अरे नवरदेव निघाला, नवरदेव चालतो त्याच्यामागे लोक चालत आहे, तर बुवा विदाई होते इथे मुलीशी, मुलगी आता निघते जायला. तर ज्या पद्धतीने आपल्याकडे लग्नांमध्ये सॉन्ग वाजवतात, बाबुल की दुआए लेखे जा ज्या तुझको सुखी संसार मिले, ते गाणं ते बँडवाले वाजवायला लागतात, ते इतकं खतरनाक तिथे कॉमेडी सीन पण तयार होतो आहे. रामला स्टूट रुटेट टू द ग्राउंड हिज हेड बो लो विथ द वेट ऑफ ग्रीफ अँड शेम. आता इतकी सिच्युएशन तिथे खराब होऊन गेलेली आहे, खतरनाक सिच्युएशन होऊन गेलेली आहे, तर रामलाल काय एकदम थंड शर्मेने उभा आहे तिथे. त्याचं डोकं आहे खाली आहे शर्मेने, त्या डोक्यावर ओझं आहे शर्मेचं, दुःखाचं की मुलीने काय तमाशा करून टाकला, या मुलीची काय आवश्यकता होती इतका तमाशा करायची. अशा पद्धतीने सिच्युएशन खराब होऊन गेली तिथे, आणि मुलीचे वडील एकदम कोपऱ्यामध्ये जाऊन, आपण जसं सिनेमांमध्ये बघायचो त्या पद्धतीने सीन इथे तयार झाला आहे. द फ्लेम्स ऑफ द सॅकर्ड फायर स्लोली डाईट डाऊन.
आता कॅमेरा फिरतो आहे त्या फ्लेमवर, त्या आगीवर, म्हणजे तिथे जे काही लावलेलं आहे, यज्ञ लावलेलं आहे, यज्ञाच्या आसपास जे फेरे घेतात, सात फेरे, अग्निके फेरे, तर ते हळूहळू आता डाऊन होतं आहे, म्हणजे ते विसतं आहे, यज्ञ हा विसतो आहे हळूहळू. तर अशा पद्धतीने तिथे खतरनाक सिच्युएशन तयार झाली मित्रांनो. सिनेमॅटिक स्टोरी आहे, सिनेमॅटिक धडा आहे, इंटरेस्टिंग धडा आहे. अशा पद्धतीचा धडा आजपर्यंत कुठल्याच सिलेबसमध्ये आलेला नव्हता, परंतु तुम्हाला हा धडा आलेला आहे, निश्चित तुम्ही त्याचा आनंद घ्यावा. ओके, पुढचं बघूया की प्रत्येक व्यक्ती हा तिथून निघून गेलेला होता आणि रामलाल हा भोलीकडे गेला. रामलाल टर्न टू भोली अँड सेट, बट व्हॉट अबाउट यू? नो वन विल यवर मॅरी यू नाव, व्हॉट शॅल वी डू विथ यू? सगळे पाहुणे मंडळी निघून गेली. सिच्युएशन बघा किती सिनेमॅटिक झालेली आहे. तिथे सगळे लोक आपापल्या घरी निघून गेलेले आहेत आणि निघून गेल्यानंतर भोलीचे जे वडील आहे ते बिचारे अतिशय संतापामध्ये आहे, अतिशय माहीत झालेले आहेत की आता काय करायचं. मुलीने फार इज्जत गमवून टाकली आपली, गावामध्ये तोंड दाखवण्याचं लायकीचं ठेवलं नाही आपल्याला. अशा पद्धतीने रामलालचा विचार तिथे होतो आहे, परंतु आता काय करायचं या विचाराने मग रामलाल भोलीकडे गेला. सगळी लोक गेल्यानंतर आणि तो भोलीला म्हणतो, तो म्हणतो बट व्हॉट अबाउट यू? पण आता तुझं काय, हे तर सर्व चालले गेले, भर मंडपातून लोक निघून गेलीत, पण बेटा आता तुझं काय? तुझ्यासोबत आता कोणीही लग्न करणार नाही, आता आम्ही काय करायचं? म्हणजे तुझ्यासाठी आम्ही काय करायचं? व्हॉट शॅल वी डू विथ यू? असं तो म्हणतो. अँड सुलेखा सेट इन अ वॉइस दॅट वॉज काम अँड स्टीडी. सुलेखा म्हणजेच भोली. तर इथे आता सुलेखाचं वर्णन आलेलं आहे, भोलीचं नाव आलेलं आहे ओरिजिनल. ती अतिशय शांतपणे आणि स्थिर आवाजात म्हणते, डोंट वरी पिताजी, चिंता मत करू पिताजी, म्हणजे बाबा काळजी करू नका. इन युअर ओल्ड एज आय विल सर्व यू अँड मदर, आय विल सर्व यू अँड मदर अँड आय विल टीच इन द सेम स्कूल वेअर आय लर्न सो मच. इजंट दॅट राईट मॅम? सिच्युएशन बघा, सिनेमॅटिक सिच्युएशन आहे. इथे जी भोली आहे ती अतिशय फिल्मी पद्धतीने आपल्या वडिलांना म्हणते, घाबरू नका बाबा, तुमच्या म्हातारपणात मी तुमची आणि आईची सेवा करणार, तुम्ही माझ्या लग्नाची चिंता करू नका, मला टेन्शन नाही आहे. बघा मित्रांनो, अशी बरीचशी लोकं असतात, बरीचशी मंडळी असतात ज्यांना लग्नाचं अतिशय काही टेन्शन वगैरे राहत नाही, फक्त मुलगा असो की मुलगी असो, त्यांचं ध्येय ठरलेलं असतं. परंतु एक सामाजिक, ज्याला आपण म्हणतो सोशल इम्पॉर्टन्स किंवा सामाजिक महत्त्व, की सामाजिक समाजानुसार लग्न हे करावंच लागतं, परंतु काहींचे विचार याच्या अतिशय पार गेलेले असतात, कुठल्या कुठे ते विचार करतात. तर ती म्हणते की तुम्ही काही टेन्शन करू नका पप्पा, तुमच्या म्हातारपणात मी तुमची आणि आईची सेवा करेल, आणि ज्या शाळेत मी शिकले, ज्या शाळेत मी शिकलेली आहे त्याच शाळेत मी जाऊन मुलांना शिकवणार, मी बरंच काही चांगलं शिकले, मी तिथे टीचिंगचा जॉब करणार, शिक्षकी पेशा करणार,
इजंट दॅट राईट मॅम? बरोबर आहे ना मॅडम? म्हणजे त्यांची भोलीची शिक्षिका तिथे लग्नाला आली असेल, जी या शिक्षिकेने तिला बोलायला शिकवलं, लिहायला शिकवलं, आणि आज इतकी ती पॉवरफुल पद्धतीने बोलते, तर तेही त्याच शिक्षिकेची देण आहे तिला. तर अशा पद्धतीने भोली तिच्या वडिलांची समजूत घालते आणि मध्ये आपल्या शिक्षिकेची मदत पण घेते, की शिक्षिका असल्यामुळे ती शिक्षकांचं कोणी नाकारत नाही म्हणणं वगैरे, या पद्धतीने ती बोलते तिथे आपल्या वडिलांशी. तर बघा, द टीचर हॅड ऑल अलॉंग स्टूड इन अ कॉर्नर वॉचिंग द ड्रामा. इथे शब्द आलेला ड्रामा, म्हणजे ती जी शिक्षिका आहे ज्याच्याशी जिच्याशी भोली बोलते, ती तिथेच उभी होती एका कोपऱ्यामध्ये बऱ्याच वेळेपर्यंत. म्हणजे तिनं हा पूर्ण तमाशा, हा पूर्ण हे पूर्ण नाटक हे डोळ्यांनी बघितलं. विश्वंभरनाथ काय करतो आहे, वडील काय करत आहे, भोली काय करते, म्हातारी बाई काय बोलते, त्यानंतर इतर लोकं कशा पद्धतीने बोलत आहे, काय त्यांच्या प्रतिक्रिया ते देत आहे, तर हे सगळं ती शिक्षिका एका कोपऱ्यामध्ये उभी राहून सगळं ऐकत होती, सगळं काही ती वॉच करत होती. आणि ती म्हणते, येस भोली, ऑफकोर्स, शी रिप्लाईड. ती म्हणते, हो भोली, खरंच अगदी बरोबर आहे. आता मित्रांनो बघा, इथून जर आपण बघितलं या पेजवर, पेज नंबर 138 तर सीन इथे जी डायलॉगबाजी होते, इथे मध्ये मध्ये जी वाक्य आलेली आहेत, ती वाक्य त्या सीनची सिच्युएशन दाखवत आहे आपल्याला, की कशा पद्धतीने आहे. याला स्क्रीन प्ले असं म्हटलं जातं. आता इथे आपण फक्त डायलॉग वाचतो आहे, परंतु ती कशी क्रिएट करायची पडद्यावर आणि कशा पद्धतीने लोकांना ती दाखवायची, ही जी ताकद असते, ही एका दिग्दर्शकाला लागते आणि त्यालाच ही समज असते. तर कुठेतरी कॅरेक्टरायझेशन करत असताना, डायरेक्शन करत असताना, मंडप तिथे दाखवलेला असेल, सगळं लग्नाचं सामान तिथे पडलेलं आहे, लोक जात आहे, तिथे कॅमेरा फिरतो आहे, शिक्षिकेवर पण कॅमेरा फिरतो आहे, ती एका कोपऱ्यात मध्ये उभी आहे, भोलीचे वडील संताप करत आहे, एकटे बसलेले आहे, कोणीच नाही आहे, सगळे लोकं चाललेले गेलेले आहेत, म्हणजे नातेवाईक तर गेलेच पण सोबत जे इतर लोक आहेत लांबचे तेही निघून गेलेले आहेत, आणि यांच्यामध्ये मग संभाषण सुरू होतं. आता याला जर सलग जर आपण वाचायचं बघितलं तर बघा कसं होईल ते. बट व्हॉट अबाउट यू, नो वन विल एवर मॅरी यू नाऊ, व्हॉट शॅल वी डू विथ यू, डोंट वरी पिताजी, इन युअर ओल्ड एज आय विल सर्व यू अँड मदर, अँड आय विल टीच इन द सेम स्कूल वेअर आय लर्न्ड सो मच, इजंट दॅट राईट मॅम? येस भोली, ऑफकोर्स. अशा पद्धतीने हा सलग डॉयलॉग आपण घेऊ. म्हणजे आता याचं मराठीमध्ये जर बघितलं तर कशा पद्धतीने सलग डॉयलॉग होईल तो बघा. बट व्हॉट अबाउट यू, पण आता तुझं काय, तुझ्याशी आता कोणीही लग्न करणार नाही, आम्ही काय करायचं आता? काही घाबरू नका बाबा, तुम्ही म्हातारे ज्यावेळेस व्हाल त्यावेळेस मी तुमची आणि याची सेवा करेन, आणि ज्या शाळेत मी बरंचसं शिकलेली आहे त्या शाळेत जाऊन मुलांना शिकवेल. बरोबर आहे ना मॅडम? हो बोली, अगदी बरोबर आहे, ऑफकोर्स, शी रिप्लाईड. म्हणजे ती उत्तर देते. अँड इन हर स्माइलिंग आईज वॉज द लाईट ऑफ अ डीप सॅटिस्फॅक्शन दॅट अन आर्टिस्ट फील व्हेन कंटेम्प्लेटिंग द कंप्लेशन ऑफ हर मास्टरपीस. आता इथे शिक्षिका, आता इथे शिक्षिकाचा उल्लेख किती महत्त्वाचा आला आहे बघा, शेवटी आला आहे धड्यामध्ये, परंतु किती अचूकपणे लेखकाने तो इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुमच्या नक्कीच लक्षात येईल. म्हणजे कसं की भोली जी आहे ती जी काही शिकलेली आहे तिच्या शिक्षिकेकडूनच शिकलेली आहे,
तिच्या शिक्षिकेनेच तिला सगळं काही समजून दिलेलं आहे. आणि हे सर्व सुरू असताना जी शिक्षिका आहे ती एका कोपऱ्यामध्ये उभी आहे, ती सगळं हे नाटक बघते आहे. आणि ज्यावेळेस भोली तिच्या शिक्षिकेशी बोलते, टीचरशी बोलते, त्यावेळेस इथून तो म्हणजे जो भाव आहे तो इथे आपल्याला स्पष्ट होताना दिसतोय. आणि हे सगळं झाल्यानंतर भोली ज्यावेळेस मॅडमला विचारते की मॅडम बरोबर आहे की नाही मी जे बोलते ते, तर ती शिक्षिका ज्यावेळेस बोलते की हो अगदी बरोबर आहे, तर समाधानाचं म्हणजे अति समाधानाचं जे काही प्रतीक आहे, जे काही तेज आहे, ते तेज शिक्षिकेच्या चेहऱ्यावर दिसतं. आणि कशा पद्धतीने दिसतं, काय भावनेने दिसतं, तर अशा भावनेने दिसतं ते की जणू काही एखादा आर्टिस्ट ज्यावेळेस आपण तयार करतो, कलाकार तयार करतो, एखादा डायरेक्टर तयार करतो किंवा एखादा गुरु तयार करत असतो, तर त्याच्यामध्ये झालेला बदल, त्याच्यामध्ये झालेला बदल हा त्यांना फार मोठा वाटतो, सर्वोत्कृष्ट वाटतो आणि ते सखोल चिंतन करतात. तर अशाच पद्धतीने ती जी शिक्षिका आहे तिला फारच बरं वाटलं, तिला फारच समाधान वाटलं आणि सखोल चिंतन म्हणजे कंटेम्प्लेटिंग म्हणजे काय, थिंकिंग अबाउट डीपली म्हणजेच काय, विचार करणे, विचार करणे. तर ती शिक्षिका जी आहे ती अशाच पद्धतीने विचार करत होती, तिला फार समाधान वाटत होतं, तिच्या चेहऱ्यावर तेज दिसत होतं. तर ते तेज, तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे इथे शिक्षिकेला आनंद झाला की मी काय शिकवलं एका मुलीला, आणि खरंच ती किती बोलायला लागली हे माझं मास्टरपीस आहे. अशा पद्धतीने असं समाधान त्या शिक्षिकेच्या चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळतं. के अब्बास मित्रांनो मास्टर लेखकाचे लेखक, मास्टरपीस म्हणजे काय, उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट कलाकार तिने घडवलेला होता शिक्षिकेने, आणि त्याचं समाधान तिच्या हसण्यावरून, तिच्या बोलण्यावरून आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने इथे हा धडा संपलेला आहे मित्रांनो. आपण बरंचसं काही बोलले याच्यावर आणि धडा फार मोठा आहे, आणि तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने सिनेमाच्या पद्धतीने हा सिनेमा पुढे पुढे सरकतो. भुलीचं बालपण दाखवलं आहे सुरुवातीपासून जर बघितलं तर, कशा पद्धतीने हा धडा डेव्हलप होत गेलेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि बघा पेज नंबर 131 सुरू होऊन हा धडा 138 संपवतो आहे, म्हणजे बराच मोठा धडा होता हा जो आपण आता एक्सप्लेन केलेला आहे, आणि नक्कीच तुम्हाला तो समजला आहे अशी मी आपल्यासमोर अपेक्षा करतो. तर भोली या लेसनतून तुम्हाला एकच शिकायचं आहे की स्टोरी रायटिंग, म्हणजे स्टोरी रायटिंग म्हणजे परीक्षेकरिता नाही तर, नाही तर तुमचं वैयक्तिक, तुम्ही जर एखादी स्टोरी लिहित असाल किंवा एखादी कथा लिहित असाल तर नक्की इथे या धड्यामध्ये, दहावीच्या या पुस्तकातल्या धड्यामध्ये तुम्ही विद्यार्थी कोणत्याही वर्गातील असो तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे 100%. तर भोलीचं जे काही सुरुवातीचं जीवन दाखवलेलं आहे यामध्ये, या लेसनमध्ये, ते उत्कृष्टपणे दाखवलेलं आहे. तिचं बोलणं, तिचं वागणं, नंतर शाळा, शाळेमध्ये तिच्या शिक्षिकेला तिच्यापासून मिळालेलं प्रोत्साहन, मग नंतर लोक इतर हसत हसायची, मग शिक्षिकेने तिच्या मनातली सगळी भीती तिथे काढलेली आहे, त्यानंतर ती हळूहळू मोठी होते, मोठी झाल्यानंतर एक स्थळ विश्वंभरनाथच्या रूपाने तिला बघायला येतं, आणि बघायला आल्यानंतर मग आता विश्वंभरनाथने तिला अगोदर बघितलेलं नव्हतं व्यवस्थितपणे, आता त्याला वाटत कमी व्हायची मुलगी भेटते म्हणून काय बघायचं, मुलगी कशी चालेल आपल्याला, फक्त आपलं लग्न व्हायला पाहिजे, या अनुषंगाने विश्वंभरनाथ लग्नासाठी तयार होतो, सॉरी विश्वंभरनाथ, हां ओके विश्वंभरनाथच तयार होतो. आणि लग्नामध्ये तो ज्यावेळेस तिच्या पॉक्सन बघतो तो हैराण होऊन जातो की हा काय प्रकार आहे.
हा काय प्रकार आहे, आणि मग तिथून स्टोरीला टर्न मिळतं. म्हणजे हे सगळं इंटरवलच्या नंतर घडते. म्हणजे अशा पद्धतीने ठीक आहे मित्रांनो, बरंचसं बोलणं आपण या धड्यावर करू शकतो, परंतु एकच सांगतो तुम्हाला, हा धडा जर तुम्ही व्यवस्थित वाचलात, व्यवस्थित समजलात, तर नक्कीच या धड्यामधला जो काही आनंद आहे तो आनंद तुम्ही घेऊ शकतात. कारण आनंद घेणं हे फार जरूरी आहे मित्रांनो, आणि अशा पद्धतीने तुम्ही या गोष्टीचा आनंद घेऊ शकतात. खरंच अतिशय उत्कृष्ट असा लेखन आहे हा. तर आता हा धडा संपल्यानंतर या धड्यावरची जी काही प्रश्न उत्तर आहेत, जे काही शब्द आहे किंवा जे काही वर्कशॉप आहे, ते आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या सेशनमध्ये. त्यापूर्वी तुम्हाला एकच काम करावं लागणार आहे मित्रांनो, की हा जो धडा आहे हा धडा तुम्हाला वारंवार व्यवस्थित वाचावा लागणार आहे. यामध्ये जे काही शब्द आलेले आहेत, काही हिंदी आहेत, पण परंतु ते इंग्लिशमध्ये दिलेली आहेत, तर त्यांचा अर्थसुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावा लागणार आहे. अर्थात आपण लिहूनच देतो प्रत्येक वेळेस आपल्या विद्यार्थ्यांकरिता. फक्त यामध्ये महत्त्वाचा जो पार्ट आहे, जर तुम्हाला भोली या कॅरेक्टरविषयी जर आलं की भोलीचं कॅरेक्टर लिहा थोडक्यात, किंवा भोलीविषयी लिहा, तर तुम्हाला सुरुवातीपासून भोलीचा विचार करावा लागणार आहे. म्हणजे सुरुवातीच्यापासून तर शेवटपर्यंत, मग तुम्हाला जी जी महत्त्वाची वाक्य वाटतील ती तुम्ही लिहायची आहेत. म्हणजे डिस्क्राईब द भोलीज कॅरेक्टर असा जर प्रश्न आला, तर तिच्या बालपणापासून तर तिचं लग्न मोडीपर्यंत, किंवा ती शिक्षिकेशी ज्या पद्धतीने बोलते शेवटचं वाक्य, तिथपर्यंत तुम्हाला भोलीचं कॅरेक्टर लिहिता यायला पाहिजे. म्हणजे भोलीचं शाळेचं वर्णन, भोलीचं घरातलं वर्णन, घरातलं वातावरण तिचं कसं होतं, आणि ज्यावेळेस तिला पहिल्यांदा शाळेत घेऊन जात होते, तर त्यावेळेस भोलीची काय प्रतिक्रिया होती आणि कशी होती हे सुद्धा मांडणं जरुरी आहे त्यामध्ये. यामध्ये तुम्ही खास करून मांडू शकतात की ज्या पद्धतीने तिचे वडील तिला म्हणतात की तुला आज मी शाळेत घेऊन जाईल, आणि भोलीला मग लक्ष्मी ही गाय आठवते की असंच लक्ष्मी गायीला बाजारात घेऊन गेले होते, बाहेर हातात धरून आणि नंतर विकून टाकलं होतं, ती कधी आली नाही, तर कदाचित माझ्यासोबतसुद्धा असं काही होईल अशी तिला भीती वाटते. आणि मग ज्या गमती जमती घडत आहे, जी काही स्टोरी घडते, ती पुढचा आपण बघितलेलंच आहे या लेसनमध्ये. तर ठीक आहे मित्रांनो, आपण इथे थांबतो आहे. तुम्ही धडा व्यवस्थित वाचा. या धड्यानंतर याचा वर्कशॉप आपण समजून घेणार आहोत. थँक्यू सो मच.